स्वस्तिक सामाजिक संघटनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. आपल्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करणारे विजयकुमार देशमुख यांच्यासारखे मंत्री मिळालेले सोलापूरकर खरोखर नशीबवान असून याचा आपल्याला आनंद असल्याचे सांगून पुढच्या वेळी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळो अशा सदिच्छा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिल्या. आणखी एक गोष्ट मालकांच्या बद्दल मला सांगायची ती म्हणजे अशी की रुग्णांची खूप काळजी करतात. आरोग्याचे मंत्री झाल्यानंतर रुग्णांची काळजी करण्यासाठी खालचे लोक असतात पण तसं मालकांचं नाही आहे. जवळपास 5.5 कोटी रुपये मुख्यमंत्री फंडातनं रुग्णांच्यासाठी आणले. त्याचबरोबर सोलापूरकर तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला मालकासारखे पालकमंत्री मिळाले, मालकासारखे आमदार मिळाले, मालकासारखे मंत्री मिळाले की जे आपल्या आपण ज्या पदावर बसलो त्या पदाचा उपयोग आपल्याकडे असलेल्या सर्व लोकांच्यासाठी जनतेसाठी करतात, जनतेचा विचार करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मला इथं यायला मिळालं त्याचा मला आनंद आहे. कारण इतके चांगली माणसं फार कमी वेळा मंत्रीपदापर्यंत पोहोचत असतात. तर तुम्ही आपण सिद्धेश्वरजीनी प्रार्थना करूया की पुढच्या वेळेस मालकांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे आणि माझे छोटे मंत्री होऊ दे. तुळजापूर वेस येथील नगरेश्वर मंदिरात स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर लहाने बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मुंबईतील जे जे हॉस्पिटलच्या नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख, सोलापूर महापालिका सभागृह नेते संजय कोळी, डॉक्टर VM वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमेध अंदुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह निलेश भंडारी, नगरसेविका कल्पना कारभारी, सोनाली मुटकिरी, निर्मला तांबे, नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष महेंद्र सोमशेट्टी, भाजीयुमोचे बिजू प्रधाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक भाजपचे शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केलं. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी डॉक्टर लहाने हे आजारी असताना सुद्धा केवळ रुग्णांच्या सेवेसाठी सोलापुरातील मोतीबिंदू शिबिरासाठी आले असल्याचं सांगून ग्रामदैवत सिद्धरामेश्वर त्यांना चांगले आरोग्य देवो अशी कामना व्यक्त केली. तसेच यंदा हे शिबिराचे चौथे वर्ष असल्याचं सांगून शिबिरातील सर्व रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं ते म्हणाले. आपल्या सगळ्याची काळजी घेता घेता आता त्यांची स्वतःची काळजी घ्यायची त्यांना डॉक्टर. आपल्या सगळ्यांना ते म्हणले की नेहमी येणार म्हणजे येणार, या सगळ्यांना डोळे देणार म्हणजे देणार आणि आपल्याला सृष्टी आपल्याला सगळं जग बघायला मिळायला पाहिजे हे सातत्याने. आज लाखो लोकांचं त्यांनी आजपर्यंत डोळे बनत आहे. आज त्यासाठी या सोलापूर शहरात त्यांनी आले. मी त्यांचं खरंच तुमच्या सगळ्याच्या वतीनं, माझ्या संस्थेचं तर राहू द्या पण तुमच्या सगळ्याच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामदेव सिद्धेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. जसं आपल्याला डोळ्या देण्यासाठी त्यांनी आपला आधार विसरून घेत आले त्याप्रमाणे ग्रामदेव सिद्धेश्वर त्यांना ताकद देऊ, त्यांचाही आधार लवकरात लवकर बरो. डॉक्टर लहाने पुढे म्हणाले, रुग्णांनी मधुमेह, रक्तदाब यांसारखे आपले आजार लपवू नयेत. पालकमंत्री देशमुख हे रुग्णांची त्यांच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असून नातेवाईकांनी आपल्या रुग्णांची अजिबात चिंता करू नये. शिबिरात पहिल्या दिवशी येणाऱ्या रुग्णांची तपासणी होऊन दिनांक 25 आणि 26 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रसाद कुलकर्णी, सोमनाथ मेंडके, सन्मुख स्वामी, राजू मलंग, सायन्ना गालपल्ली, बिपिन धुम्मा, जाकीर डोका, शेखर पाटील, जाकीर सगरी, योगेश सरशेट्टी आदींनी परिश्रम घेतलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केलं तर आभार देविदास चळेकर यांनी मानलं.